मार्गदर्शन आम्ही जरूर ऐकणार आहोत. या वर्षीच्या पर्वाबद्दल काय म्हणाल आणि साहिल सरांकडे सुद्धा मी जाणार आहे. जय शिवराय. हा छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे आणि जितू इलेवनतर्फे इथे 5 दिवस जे पण क्रिकेट सामने आयोजित केले होते समीर पाटील आणि संपूर्ण समीर पाटीलच्या मित्रमंडळींनी, मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि इथे खूप चांगल्या प्रकारे इथे सामन्यांचं आयोजन त्यांनी केलं होतं. पुढच्या वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराज चषक हे 40+ साठी आणि छत्रपती संभाजी महाराज चषक हे 40+ आतमधील क्रिकेट प्रेमींसाठी या ग्राउंडवरच ईश्वर कृपेने आयोजित करणार आहोत. आणि जितूजी, पुन्हा एकदा जितूला मी मिस करतोय. माझी त्याच्या आयुष्यात भेट झाली नव्हती, पण तो माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं आणि त्याच्याच प्रेरणेतून आज मी इथे क्रिकेटच्या या मॅचेस आयोजित करत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आहेत. अभिनंदन पण करतो गोटेकर संघाचे. त्यांनी तेवढ्या लांबून येऊन त्यांनी चांगलं इथे सगळ्यांना उत्कृष्ट खेळ दाखवला. आणि आंबोलीच्या क्रिकेट टीमचं पण मी खूप इथे सांगूशी वाटतं की खेळ काय असतो. खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत हरता कामा नये, कधीही गेम टर्न होऊ शकतो हा दाखवण्याचा अर्थात त्यांनी प्रयत्न केला आहे. पुढच्या वर्षी नक्कीच ते अधिक चांगला प्रयत्न करतील अशी मी आशा बाळगतो. आणि इथे मंचावर असलेल्या संपूर्ण सगळ्या पाहुण्यांचे, माझे मित्र जकेरियाबाई पटेल यांचं मी खरंच आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मला या इकडे गेली 2 वर्ष मी येत आहे. त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्यासाठी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि छत्रपती संभाजी महाराज चषक ह्या मी या अशाच प्रकारे आयोजित करू आणि आपण सगळ्यांची साथ मला हवी. धन्यवाद. नक्कीच साहेब, तुमचं असंच प्रेम आमच्या गावावर राहू द्या. आणि सातत्याने आमचे समीरदादा पाटील, सर्व सहकारी मित्र, नक्कीच पुढल्या वर्षीसुद्धा आणखीन दमदार आयोजन करण्याचा आम्ही आणखीन प्रयत्न करू. तुमचे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील. गुरुनाथदादा असतील आणि तुमचे सर्व सहकारी कोठारी साहेब. आणि सातत्याने नेरे गावामध्ये स्पर्धा म्हटली ना तर एक व्यक्तिमत्व असेल जे पडद्यामागे त्यांची खूप मेहनत असते, ते म्हणजे आमचे लाडके झकिरिया पटेल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रचंड मेहनत, प्रचंड, अगदी ते पिक्चरवर कधीच येत नाही मात्र मागून खूप त्यांची मेहनत असते. तर साहेबांना विनंती करेन, आम्हाला त्यांचंसुद्धा मनोगत ऐकायला आवडेल. झकिरिया पटेल सरांचं, समीरदादांचे ते राईट हँड आहेत, समीरदादांचे राईट हँड आहेत जरूर. आणि कोठारी सरांचेसुद्धा राईट हँड आहेत. आणि प्रेक्षकांसाठी सायकलचे तेच स्पॉन्सर होते. कसं वाटलं या वर्षीच्या पर्वाबद्दल? नमस्कार. आपण यावर्षी 2023 या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक भरवलं आणि त्याच्यानंतर आमचे मित्र विजयदादा, समीर पाटील, शैलेश भाऊ आणि सगळ्यांनी यामध्ये खूप सहकार्य केलं आणि हा आपला जो सामना आहे तो झाला आपला. प्रेक्षकांनी पण आपल्याला भरपूर साथ दिली. खेळाडूंचे जे खेळाडूवृत्ती आपण बघितली सगळी ती पण खूप सुंदर होती. आणि हा 5 दिवसाचा जो सामना आहे तो खूप उत्तम प्रतिरिती हा झालेला आहे. आणि सगळे ज्यांनी या कार्यक्रमासाठी साथ दिली ते सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मनोबद्दल करतो. थँक्यू. हॅलो, माझ्या याच्याप्रमाणे कोटे साहेबांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. खरं तर मी विजय साहेब, समीर भाऊ आणि माझे परम मित्र पटेल साहेब यांचं आभार व्यक्त करतो इथे की मला इथे त्यांनी बोलवलं. खूपच चांगलं आयोजन झालं होतं इथे क्रिकेटचं आणि आपण मी बघितलं एक एक सामना किती चांगल्या रीतीने रंगत होता इथे. कॉमेंटेटर असो, स्कोरर असो किंवा कॅमेरामन असो, अंपायर्स असो, सगळ्यांनी खूप चांगलं इथे साथ दिली. हा 5 दिवसाचा जो मॅचचा जो सिरीज होती ती खूप चांगल्या रीतीने झाली इथे. आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण अजून खूप चांगला, जसं समीर भाईंनी सांगितलं आणि बाकी सगळ्यांनी सांगितलं की ते अजून खूप चांगल्या रीतीने आयोजन करतील, तर नक्कीच आपण अपेक्षा करतो त्या गोष्टीची. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि जे संघ जिंकला आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे देवा पाटील त्यांनी खरोखर स्टेजवरती यावा. माझे घरचे रिलेशन चांगले आहेत त्यांनी खरोखर आमचं सहकार्यकरांनी आजून यावं. तर दर्शनदादांना सुद्धा मी विनंती करेन. दर्शनदादा ठाकूर खूप प्रचंड मेहनत देवा भाई असतील नेरे गावा आणि त्यांचं खूप जवळचं नातं आहेत. मी साहिल सर आजचे गेस्ट होते आमचे. साहिल सर या स्पर्धेमध्ये आपण आलात, स्पर्धेचा आनंद घेतला. विजयजी चव्हाण साहेबांच्या नावाची स्पर्धा आणि पुढल्या वर्षी आणखीन दमदार आयोजन आम्ही करणार आहोत. काय आज कसा आनंद वाटला या स्पर्धेतील, एकंदरीत काय म्हणाल, कसं आम्हाला मार्गदर्शन कराल? विजय नारायण चव्हाण चषक 2023 स्थळ नेरे. इथं सगळ्यांनी एकदम उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी केले. सगळे खेळाडू व्यवस्थित खेळत होते, मनापासून खेळत होते, बघत होते सगळे संघ. सगळ्यांना मनापासून अभिनंदन. आणि ज्यांनी हा आयोजन केला आहे क्रिकेटचा संघ पूर्ण वगैरे ते, आणि त्यांनी आयोजक समीर पाटील त्यांचे पण खूप अभिनंदन. आणि सगळ्या संघांना एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आणि जो विजय संघ आहे त्यालाही मनापासून खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. नक्कीच पुढल्या वर्षीसुद्धा तुमची उपस्थिती आम्हाला लाभेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमचं खूप धन्यवाद देतो. तर डी इव्हेंटचे आमचे उमेश नायडू सर आहेत पुण्याचे, अप्रतिम त्यांची बाउंड्री आम्ही सातत्याने पाहतो आणि त्यांचे वडील. चला सर्व संघ गोटेघर चिंचिवली, गोटेघर चिंचिवली या आपण. वाकडी संघ आंबिवली, चारही संघांना विनंती करतो. करण, बंटी, कैलास, गोटेघरचे चला मी विनंती करेन. तर उमेश नायडू यांचे वडीलसुद्धा आलेत. मी सरांना विनंती करेन, डी इव्हेंटचे कर्मचारी या आपण. तर जाऊया आपण. द्वारकानाथ चोरके सरांना इथे सन्मानित केलं जाईल. नामांकित पंच आकाश आपणसुद्धा यायचे. सुंदर मंडप व्यवस्था. तर नक्कीच धन्यवाद देतो. तर देवाभाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या. देवाभाई सातत्यानं नेरे गावासाठी त्यांचं खूप प्रेम आहे आणि जितूदादांचे अगदी जवळचे मित्र देवाभाई. तर सुनील तांडेल सरांनासुद्धा देवाभाई यांच्या पवित्र शुभहस्ते आम्ही सन्मानित करतो. तर सुनील तांडेल सर नामांकित पंच आकाश आपणसुद्धा यायचे. सुंदर मंडप व्यवस्था, एक कर्मचारीला पाठवा आपण. तर प्रवीण गायकर होते आमचे समालोचक मित्र, जरूर यावा आपणसुद्धा. पहिल्या दिवशी आम्ही ज्यांचा आवाज ऐकला. तर सेमीफायनलचं कॅश प्राईज, तर कॅश प्राईज बंटी इथं आलं नव्हतं. जरूर आमचे स्कोरर आहेत. संदेश केला, तर संदेश भाईंचं आम्ही स्वागत करणार आहोत. या संदेश नेहऱ्याची स्पर्धा असली तर संदेश खूप वेगवेगळा प्रयत्न त्यांचा चालू असतो. शायनर ग्रुप एकदा जोरदार टाळ्या संदेशसाठी. तर सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. संदेश आमच्या आकाश भालेराव सरांचा सुद्धा आम्ही खूप धन्यवाद देतो. ही स्पर्धा त्यांनी खूप छान एन्जॉय केली. आज नेरे गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर त्यांची खूप साथ असते. देवाभाई आले आहेत आमचे लाडके आहेत. काय म्हणाल या वर्षीच्या पर्वाबद्दल आणि आमच्या सर्व युवकांबद्दल, समीरदादांच्या स्पर्धेबद्दल. तर देवाभाईंचा आम्ही खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकायला नेहमी आम्हाला आवडेल. मी काय मार्गदर्शन वगैरे करणार नाही. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते गाव माझ्या भावाचं आहे एवढंच सांगतो. स्वर्गीय जितेंद्र वामन पाटील ज्याच्यामुळे मी नेरे गावात नावारूपाला आलो त्याला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. नेऱ्यामधली ही दुसरी नाईटची स्पर्धा मी अटेंड करतो आहे. मागच्या वर्षी एक स्पर्धा झाली होती साहेबांच्याच नावाची, चव्हाण साहेब
तुम्ही मागच्या वर्षीच अनाउन्समेंट केली होती का पुढच्या वर्षी याच्यापेक्षा शानदार अरेंजमेंट होईल आणि त्या पद्धतीने ती अरेंजमेंटसुद्धा केली विजय चव्हाण साहेबांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत छत्रपती शिवाजी महाराज सेना. नुकताच 19 तारखेला आपल्या राजाची जयंती साजरी झाली आणि त्यांच्या नावाने त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी आत्मसात करणारे सन्माननीय विजय चव्हाण साहेब जे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. उद्योजक का असावे, व्यवसायामध्ये मराठी माणसांनी उतरावे ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण वाचलात तर त्यांच्या आरमारामध्ये जे कोणी रक्षक होते किंवा त्यांचे जे कोणी सर्व मावळे होते याच्यामध्ये आपण बघितलं असेल जो दारूगोळा जो इंग्रज बनवायचे साहेब तो दारूगोळा बनवण्याची जी बलस्थानं होती ती आपल्या हिंदुस्थानामध्ये निर्माण करण्याचं काम कल्याणला असेल त्याच्यानंतर तुमच्या मुंबईला असेल त्याच्यानंतर वरती साताऱ्यामध्ये असेल हे महाराजांनी केलं. त्या पद्धतीने का केलं तर आपलाच कोणतरी माणूस त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे आणि तेच ध्येय मी चव्हाण साहेब तुमच्या नेतृत्वामध्ये बघतो आहे कारण एक मराठी माणसाने उद्योजक व्हावं ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. मी आपल्या नेरे गावातील सर्व तरुणांना सुद्धा हा संदेश देतो की आपण समीरदादा पाटील असतील यांच्या माध्यमातून जे विजय चव्हाण साहेब आहेत किंवा त्यांचे सर्व आता आमच्या गावामध्ये एक मर्याईचं मंदिर जे नावारूपाला आलं त्यासाठी जे कोठारी साहेब ज्यांनी योगदान दिलं सर्वात मोठं योगदान आहे. मी देवलोली गावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. मी सर्वांना विनंती करतो की ह्या कोठारी साहेबांचा आपण टाळ्या वाजून सत्कार करायचा. आमच्या गावामध्ये जे मंदिर पूर्णत्वास येत नव्हतं गेल्या 3 वर्षापासून ते मंदिर नावारूपास आणलं, त्या मंदिराचा कळस बांधला, त्या मंदिरामध्ये मर्याईची मूर्ती स्थापन करण्याला ते ज्यांनी योगदान दिलं अशी माणसं आज नेरे गावाला आणि आपल्या जयमान किंवा जितू 11 संघाला लाभलेली आहेत. खरोखर मी देवलोली गावाच्या वतीने कोठारी साहेब तुमचं मनापासून शतशा आभार मानतो. आपल्याला आमची मर्याई नक्कीच पावेल आणि आपले जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नक्कीच भरभराट होईल. जे उमेश पाटील, भावेश बागीत आणि आमचं सर्वच मंडळ तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत तसेच विजय चव्हाण साहेबांच्या पाठीशी नेरेगाव नक्कीच पाठीशी राहील. येणाऱ्या काळामध्ये जो लढा या नैनाचा आज नेरेगाव बंद होता आणि तो नैना हटाव जी मोहीम शेतकऱ्यांनी हाती घेतलेली आहे ती मोहीम हटवून या नेरेगावामध्ये जी काही पुढची जी काही रणनीती आहे किंवा जी काही जागा जमिनी राहिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक नेरेगावच्या नागरिकाला सोबत घेऊन विजय चव्हाण साहेब नक्कीच एक व्यावसायिक बनवतील. जे समीरदादा पाटील ज्यांना बनवलेले असे हजारो शेकडो आमचे परेश मस्करा समोर दिसतात, त्याच्यानंतर गीतेश पाटील असतील, सर्वच मंडळी पांडुरंग गायकर असतील, या सर्वांना सोबत घेऊन ऋषी फडके असतील, त्यांची भरपूर जमीन आहे अशा लोकांना पुढे घेऊन ते नक्कीच व्यावसायिक बनवतील. ते आता जरी बेरोजगार असतील तरी भविष्यात ते रोजगार देणारे एक उद्योजक बनतील विजय चव्हाण साहेबांच्या रूपाने, एवढंच मी सांगतो. आणि समीरदादा पाटील याच्या मुलाचा आज वाढदिवस होता, त्या अनुषंगानं खरोखर प्रथम पारितोषिक विजय चव्हाण साहेबांनी दिलं आणि वाढदिवसाचं औचित्य समीरदादाच्या मुलाचं. हे नातं फार वेगळं आहे. आजकाल जो तो पैशासाठी पैसे द्यावेळी देतो त्यावेळी स्वतःचं ना कुठंतरी, पण असं दुसऱ्याच्या मुलाच्या वाढदिवसाचं म्हणजे मित्र त्याला ते भावासमान मानतात. मी आत्ताच त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांच्या मिसेस ते सर्व कुटुंब होतं. म्हणजे अशी माणसं फार कमी आहेत, दुर्मिळ आहेत या समाजामध्ये. प्रत्येकजण स्वतःच्यासाठी स्वार्थासाठी जगत असतो, परंतु विजय चव्हाण साहेब त्याला अपवाद आहेत आणि त्यांनी जे करून दाखवलेलं आहे. आज इथं विविध मान्यवर या 3-4 दिवसामध्ये येऊन गेलेले आहेत, त्या सर्व मान्यवरांचं मी विजय चव्हाण साहेबांच्या वतीनं आभार मानतो आणि समीरदादाला भविष्यामध्ये चांगला उद्योजक बनवावा. आम्ही नक्कीच आमची याकडे दुसरी एकच बलस्थान आहे ती म्हणजे जेम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच तुम्हाला प्रीतमदादा म्हात्रे यांच्या रूपाने तुम्हाला उद्योजक बनवण्यासाठी कुठेतरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. हाच लहान भाऊ या नात्याने मी आपल्याला अभिवचन देतो
आणि या ठिकाणी माझा आता जितू दादा नंतर एकमेव भाऊ शिल्लक आहे शैलेशदादा पाटील, त्याचा सत्कार सर्व लोकांच्या करताना हात कसे दुखत नाही हेच मला वाटतं. मी प्रत्येक दिवशी बघतोय प्रत्येकाचा सत्कार त्याच्या असते, कारण आम्ही एक दोन सत्कार करायला आम्हाला कंटाळवाना येतो, परंतु शैलेशदादा खरंच सर्वांचं सर्व त्याच्यापेक्षा वयाने लहान असतील आम्ही सुद्धा त्यांचा सन्मान तो करत असतो. जितू इलेव्हन संघ असेल या ठिकाणी, गावदेवी क्रिकेट संघ असेल, जय हनुमान व्यायाम मंडळ असेल, अष्टविनायक मित्र मंडळ असेल, या सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं. जे लाईव्ह आपल्या साईप्रीत लाईव्ह असेल, सर्व कॉमेंटेटर असतील, आमचा शेतकरी कामगार पक्षाचा क्रीडा सेलचा अध्यक्ष दीपक पाटील असेल, सर्वच मंडळी सागर मांडवकर असेल, या सर्वांनी सहकार्य केलं. आत्ताच पंचांचा माझ्या हस्ते सत्कार केला, ते सर्व पंच असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण हा आजचा दिवस आभाराचा आहे. आणि आभार हे कशासाठी द्यायचे असतात, कारण पुढच्या वर्षी जी स्पर्धा असेल ही स्पर्धा साहेब फार मोठ्या प्रमाणात असेल. आज आत्ताच खारघरमध्ये 21 बाईकची स्पर्धा आहे, तिथं प्राईज नाही ठेवले साहेब, कॅल्क्युलेशन तेच आहे पण एक वेगळी स्पर्धा आहे का, तिथं म्हणजे बाईक्स ठेवलेले आहेत 21 बाईक म्हणजे प्रत्येक, तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूयात पुढच्या वर्षी आपल्या रूपाने. दुसरे आमचे साहेब आहेत बिल्डर, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो, ते सुद्धा आमच्या गावात मंदिराच्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला होता. जिक्रिया पटेल आमचे दुसरे विजय नारायण चव्हाण साहेबांचे दुसरे साथी, सॉरी साहेब तुमचं नाव घ्यायला विसरलो, या सर्वांचं मी वेळ घेत नाही, परंतु मला खरं तर ह्या बक्षीस समारंभाला खरोखर यायची इच्छा नव्हती, कारण माझे वडील 2 महिनेच झालेत त्यांचं निधन झालेले, परंतु समीर दादा आणि शैलेश दादांनी मला फोर्स केला का मागच्या वर्षी तू जसा बक्षीस समारंभाला इथे उपस्थित होता तर जे तू गेल्यानंतर तुझी उपस्थिती इथं प्रार्थनीय, म्हणून मी त्यांच्या सन्मानाला मान देऊन मी या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी माझ्या वडिलांनासुद्धा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो की आपला जो कार्य होता सामाजिक असेल राजकीय असेल तो आम्ही नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्यावडा मी काय होऊ शकत नाही, कारण त्यांच्या मुलं मी आज इथे उभा आहे. तर त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या नेरे गावच्या वतीने आणि माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने अर्पण करतो. आणि इथे बसलेले सर्व मान्यवर, मला सर्वांची नावं माहिती नाही परंतु समीर दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी फार्म हाऊसवर ही सर्व मंडळी मला दिसलेली आहेत, त्यांना सर्वांनी चांगले गाणी गायले होते, सर्वांनी चांगलं सेलिब्रेशन, त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जे ट्रॉफी मी पहिल्या दिवशी आल्यानंतर बघितले अशा ट्रॉफी मी कुठं बघितले नाही, तर एवढ्या चांगल्या सर्व प्राईज आपण ठेवल्यात. सर्व प्रथम विजेता संघ असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, चतुर्थ असेल, सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि माझं लांबलेलं भाषण मी या ठिकाणी संपवतो. आणि आमचे जिया चायनीज कॉर्नर यांनी चांगला गल्ला 10 ते 15 हजाराचा जमवलेला आहे, पुढच्या वर्षी 30 हजाराचा कसा होईल हे सुद्धा मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद देवाबाई, हे नेरे गावावरचं प्रेम आहे. परेश मस्कर या आपण सुद्धा. तर दीपक पाटील सर पळसप यांचा आम्ही सन्मान करतो. शैलेश दादांना विनंती करेन, मराठीचे अप्रतिम समालोचक, अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतो अशी. दीपक पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असो यांचे सचिव. तर शायनर ग्रुप एकदा जोरदार टाळ्या दीपक पाटील सरांसाठी. अगदी एक रात्र आम्हाला अवेलेबल झाले, खूप डे नाईट ते बुक असतात, मात्र आज या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. आणि धुर्ला ग्रुपचा स्पेशली धन्यवाद देऊ, धुर्ला ग्रुपचा स्पेशली धन्यवाद. प्रचंड मेहनत संपूर्ण परेशदादा मस्कर, गीतेश पाटील, ऋषिकेश असतील, आशिष आणि त्यांचे अध्यक्ष आज थोडे बाहेर आहेत. तर वळणार आहोत मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. फायनल मॅन ऑफ द मॅच बघा, आयोजन कमिटी चारही संघ समोर या. गोटेकर, चिंचिवली बंटी, कैलास या समोर, गोटेकर या, आंबिवली या. बक्षीस समारंभ आहेत, अगदी तुमची उपस्थिती खूप गरजेची आणि समोर येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर जे रेसमध्ये होते
आयोजन कमिटी ने अखेर सुरुवातीपासून लॉर्ड्सपासूनच आम्ही हा निर्णय घेतला होता का जे रेस मध्ये अव्वल असणार त्यांनाच पारितोषिक देणार. मग एक पारितोषिक सर्व संघांना गेलं तरी आम्ही तयार होतो कमिटी. आणि सिरीजचं जे कॅल्क्युलेशन होतं ते एक विकेटसाठी 3 धावेचं होतं हे आम्ही लॉर्ड्स लाईव्ह लॉर्ड्सला क्लिअर केलं होतं. आणि आता मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय. फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय गणेश डिंगोरे गोटेकर 9 चेंडूमध्ये 32. तर थोडी डीजेची पाबंदी असल्याकारणानं मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन. फायनलचा मॅन ऑफ द मॅच देवाबाई पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि जितेश शेठ पाटील जितूदादांचे छोटे बंधू धोनी पाहुण्यांना विनंती करेन आणि दिनेश गवते आपण सुद्धा या. फायनल मॅन ऑफ द मॅच ठरलाय गणेश डिंगोरे. एकदा जोरदार टाळ्या. तर डी वेंटचे उमेश नायडू यांचे वडील आलेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा यावं. तर ड्रीम चायनीचे ओनर्स जेवढे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत विजय चव्हाण साहेब समीर पाटील साहेब जेवढे मान्यवर आहेत ग्रामस्थ सोडून यांच्या प्रत्येकाच्या हस्ते याच्या पुढचे सर्व कार्यक्रम होतील कारण त्या लोकांचं सहकार्य म्हणून आपली स्पर्धा या ठिकाणी पार पडते तर त्यांचा सन्मान होणे माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. तर मी जिती विलन संघाच्या वतीने त्यांना मी विनंती करतो की आपण प्रत्येकाने जरी आमच्या समालोचकाला तुमची नावं माहीत नसतील तरी प्रत्येक पुढच्या प्राईजसाठी आपण स्वतःहून 2-2 लोकांनी पुढे यायचं आहे ही विनंती. तर धन्यवाद देवा पाटील यांचं आम्ही धन्यवाद देतो. डी वेंटचे कर्मचारी या आपण डी वेंट. तर एकदा जोरदार टाळ्या गोटेकरचा गणेश डिंगोरे 9 चेंडूमध्ये 32. तर बेट्स फिल्डर ठरला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5 झेल टिपले आणि सर्वांची मनं जिंकली. पारितोषिक जातोय चिंचवली संघाच्या बाजूनं मी सन्माने पाहुणे आत्माराम चव्हाण साहेबांना विनंती करेन आपण या समोर या. आणि राजेशजी जाधव साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभहस्ते. आणि खेळाडू ठरलाय चिंचवलीचा हितेन पाटील 5 झेल पकडले. ब्रँडेड शूज आम्हाला महाडिक साहेबांनी स्पॉन्सर केलं त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि कुणाल आपलं कॅश प्राईजसुद्धा घ्यायला यायचं कुणाल मयूर जायचं आपण कॅश प्राईज. मी आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मिळतंय बेस्ट फिल्डर हितेन पाटील चिंचवली 5 झेल ब्रँडेड शूज आणि सुंदर अशी ट्रॉफीज. तर स्वामी मुंडे साहेबांना मी विनंती करेन MSCB अधिकारी ठाणे आपण सुद्धा या व्यासपीठावर. तर उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्मानी आमचे पाहुणे उत्कृष्ट गोलंदाज साहिल जाधव सरांना विनंती करेन आपण यावं. आणि जे रेसमध्ये अव्वल होते त्यांनाच हे नामांकन मिळणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरला बेस्ट बॉलर विजयजी नारायण चव्हाण साहेबांच्या नावाची ट्रॉफी आणि जरूर नामांकन. 5 सामन्यामध्ये 20 धावा 6 विकेट ओमकार ठरतोय गोटेकरचा उत्कृष्ट गोलंदाज. आज सोराज इंटरप्राइजे सनी तुपे साहेबांच्या संघानं चांगली कमाल केली. तर कुणाल फडके आम्हाला हे सायकलचे स्पॉन्सर मनसेचे पनवेल आदई विभाग अध्यक्ष त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. साहेबांना सुद्धा मी विनंती करेन विजयजी चव्हाण साहेबांना ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे. तर एक सन्मान आम्ही करणार आहोत तरुण देवाबाईंना विनंती करेन आमचे सन्मान्य पाहुणे. तर देवाबाईंची ते खास हे जिगरी
तर उत्कृष्ट गोलंदाज ठरला ओंकार स्पोर्ट्स सायकल आणि जरूर आपण पाहते 5 सामन्यांमध्ये 20 धावा 6 विकेट उत्कृष्ट गोलंदाज जरूर हे पारितोषिक आम्ही देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज तर शैलेश दादांच्या हस्ते सन्मान होतोय जरूर स्वामी मुंडे साहेब MACBचे कर्मचारी ठाणे त्यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि यानंतर उत्कृष्ट फलंदाज साहेबांना मी विनंती करेन आमचे सन्माने पाहुणे झकिरिया पटेल साहेब आमचे लाडके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि कोठारी साहेबांना आणि समीर दादांना विनंती करेन कुणाल फडके साहेब पनवेल मनसे अध्यक्ष आदी विभाग यांच्याकडून हे आम्हाला सायकल स्पॉन्सर केलं मी साहेबांना विनंती करेन आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय अगदी सेमी फायनलमध्ये सर्वांची मन जिंकणारा आतिश भांडे गोटेकर 5 सामन्यांमध्ये 31 चेंडूंमध्ये 79 79 धावा जरूर सर्वांची मन जिंकली स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी अतिश खरंच खूप खूप आभार कॉंग्रॅच्युलेशन डी इव्हेंट एक कर्मचारी या डी इव्हेंट मी समीर दादांना विनंती करेन डी इव्हेंट बाउंड्रीचे आमचे कर्मचारी त्यांना आपण सन्मानित करावं उमेश नायडू सरांचे सहकारी तर नक्कीच आतिश आम्ही संपर्क साधू आतिश छोटासा प्रश्न होता आतिश छोटासा प्रश्न अनेक प्रश्न असतातच थोडा वेगळा प्रश्न बाईकच्या रेसमध्ये तू होता असं समजलं पण सला फायनलला सलामीला आला नाही थोडी चर्चा झाली त्याबद्दल आम्ही तुम्हाला विचारणार आहोत पहिले तर मी बाईकसाठी खेळत नाही मी टीमसाठी खेळतो एकदा जोरदार टाळ्या मग त्याला संघासाठीच खेळायचं होतं यस धन्यवाद संघासाठी खेळणं खूप महत्त्वाचं असतं संघ हितासाठी खेळणं गावासाठी खेळणं आपल्या समाजासाठी खेळणं आणि आतिशला त्याची मुळीच हौस नव्हती तर चतुर्थ पारितोषिक अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी कॅश प्राईज आणि ट्रॉफी मी विनंती करेन संघ यावं आणि आमचे प्रमुख पाहुणे आमचे शिवप्रेमी शिवभक्त नसा नसामध्ये भगवा आणि निस्सीम भक्त आणि मी भालचंद्र सरांना विनंती करेन भालेराव सरांना विनंती करेन या आपण गुरुनाथ पाटील साहेब अगदी कधी तुम्ही त्यांना पाहिलं ना त्यांची ड्रेसिंग अगदी इम्प्रेस करणारी असते आणि कपाळावरचा भगवा टिळा आणि हा महाराजांचा आदर्श आणि महाराजांचा मर्द मावळा नाही कधी वाकला नाही कधी झुकला आणि झील केबल नेट सर्व्हिसची आम्हाला फ्री सेवा देणारे पांडुरंग गायकर साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा यावं आपल्या पवित्र शुभ हस्ते सुद्धा आम्ही हा सन्मान देणार आहोत पुढचा सन्मान सुकेश बोपी प्रवीण गायकर आता आले बघा मगाचपासून त्यांना आम्ही 3 ते 4 वेळा आवाज दिला तर अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी ठरतोय 4 प्राइज विनर कॅश प्राइज आणि विजयजी नारायण चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थानच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि साहेबांच्या नावाची स्पर्धा पुढल्या वर्षी दमदार आयोजन होणार आहे त्यांचंसुद्धा आम्ही धन्यवाद आणि अभिनंदन अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी मोहन बोपी सुकेश बोपिया शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व शॉर्टकट कॅश प्राईज तर थर्ड प्राईज विनर आई गावदेवी आंबिवली चांगला प्रवास झाला आणि हे कॅश प्राईज आणि थर्ड प्राईज पारितोषिक देण्यासाठी मी जरूर विनंती करेन आमचे सन्माने पाहुणे आत्माराम चव्हाण सरांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते दुर्ला ग्रुपचे अध्यक्ष परेश मस्कर गीतेश पाटील मी झील केबल अँड नेट सर्व्हिसचे सखाराम गायकर यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रवीण सोरगे आपण सुद्धा यायचं थर्ड प्राईज विनर आई गावदेवी आंबिवली
परेश मस्करे आपण दुर्ला ग्रुपच्या हस्ते आहे हे पारितोषिक द्यायचे. कॅश प्राइज आणि थर्ड प्राइज विनर आई गावदेवी आंबिवले. एकदा जोरदार टाळ्या आंबिवलीसाठी. डी इव्हेंट शैलेश दादा, डी इव्हेंटच्या कर्मचारीला आपण सन्मानित करा. तर थर्ड प्राइज करण शॉर्टकट, कारण वेळ खूप कमी. खूप चांगला खेळ झाला आंबिवलीला. हे लक्की मैदान असतं आणि खेळ सातत्यानं भरतो. एक्झॅक्टली गोटेकर विरुद्ध पराभव झाला. एक्झॅक्टली कुठे नेमकं कुठं संघ बॅकफूटला गेला आणि काय म्हणाल संघाच्या एकंदरीत कामगिरीबद्दल? असं बॅकफूटला वगैरे काही नाही गेली. आम्ही आता 10वी सेमीफायनल असेल का या टुर्नामेंटवर, या ठिकाणी हारलो आहे. आणि आमचं पब्लिकचं आणि माझं स्वतःचं पण स्वप्न होतं का या ग्राउंडवरती जिंकायचं. आज आम्ही भले रनरअप झालं असेल तरी पण आम्ही खुश आहोत. धन्यवाद. नक्की तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आंबिवली संघ आपल्यासाठी गुड न्यूज झाले. आमची या स्पर्धेच्या सर्वे सर्वा ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे ते विजयजी नारायण चव्हाण साहेबांनी सांगितलं आंबिवली संघाला कुठली मदत लागली क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आणि ते सातत्याने स्पॉन्सरशिप करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आंबिवली संघाला ते आणि वाकडी संघाला सुद्धा करणार आहेत, वाकडी आणि आंबिवली. तर नक्कीच सेकंड प्राइज विनर वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचिवली यायचे संघ. आणि हे प्राइज देण्यासाठी मी साहिल जाधव सरांना विनंती करेन. आणि आमची सेकंड प्राइज झकिरिया पटेल सरांना विनंती करेन, कोठारी साहेबांना विनंती करेन. सेकंड प्राइज विनर कॅश प्राइज 1,00,000 आणि सेकंड प्राइज एसपी आलेत. आत्तापर्यंत 72 संघांना त्यांनी पॅक केलं. रायगडचे बेस्ट पॅकर आणि आज आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सेकंड प्राइज 1,00,000 आणि ट्रॉफीज. चिंचवलीचा छान खेळ झाला या पूर्ण स्पर्धेमध्ये. अमरबाई शेळके असतील आज या संघाला सातत्याने त्यांचा सपोर्ट असतो, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर सायप्रिसचे डायरेक्टर आलेत, त्यांचा आम्ही धन्यवाद. तर साहेब मी निश्चित सांगू इच्छितो नेरे दुंद्रे विभागातील 3 संघ आलेत, आंबिवली वाकडी आणि चिंचिवली. एक पाहुणा संघ गोटेकर जो चॅम्पियन झाला. मात्र आनंदाची गोष्ट आपल्या नावाच्या स्पर्धेमध्ये या विभागातील 3 संघ. आणि आता चर्चा असणार आहे, कारण या मैदानाचं वैशिष्ट्य किती स्पर्धा झाल्या, किती आयोजन झालं, कोणी चॅम्पियन झाला, मात्र सिरीज ही याच विभागामध्ये राहते, तो खेळाडू असतो. तर आता गुपित रहस्य कोण असेल? सिरीज आपण जरूर दुर्ला ग्रुप बघा. तिकडे एंटरटेनमेंट आज होतोय खूप एन्जॉय. अध्यक्ष नसल्या कारण संदेशसाठी कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या. मालिकावीर आणि मालिकावीराचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन. आमचे साहेबांना विनंती करेन, विजयजी चव्हाण साहेबांना, समीर दादांना विनंती करेन. साईश आपण सुद्धा यायचं. साईश तर बाईक ज्या संघामध्ये जाणार आहे त्यामध्ये 20,000 आम्ही कपात केले त्यांच्या रक्कममध्ये, आपण याची नोंद घ्या. कारण गेल्या वर्षी थोडा प्रॉब्लेम्स झाले, अजूनही ती बाईक नावावर झाली नाही, म्हणून आम्ही त्या समोरच्या संघाच्या कॅशमधून 20,000 रुपये मायनस केले रक्कममधून. आपण याची नोंद घ्यायचे. तर मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? साईश तर रेडी आहे. साईश मगाशी म्हणत होता का माझ्या हस्ते काहीतरी द्या, तर जरूर. रेसमध्ये होता गोटेकर, रेसमध्ये होता खेळाडू चिंचवली, रेसमध्ये वाकडी आणि पारितोषिक जातोय. वन अँड ओनली चिंचवलीचा वाकडीचा सिक्सर किंग रमेश पवार वाकडी. यस, 4 सामन्यामध्ये 51
शंभर धावा दोन विकेट टोटल पॉइंट 106 आणि रेस मध्ये होते प्रेम पारदर्शकता आहे गोटेगरचा रेस मध्ये होता सहा धावेनं बाईक हुकली ती आतिश मांडेची सहा धावेनं म्हणजे 106 पॉइंट आणि 100 एक विकेटसाठी 3 पॉइंट होते आणि हितेन होता रेसमध्ये हितेनच्या सुद्धा 75 होत्या अहू याचे काही जास्त प्रश्न विचारणार नाही आहे टेन्शन घेऊ नको सिरीज बाईक चावीनंतर द्यायचं आहे चावीनंतर अहू विजय जी चव्हाण साहेबांची स्पर्धा आणि या स्पर्धेचा दर्जा मोठा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये तुला बाईक मिळाल्या आज आनंद वाटतोय का बाईक मिळाल्याबद्दल बोलण्यास कधीच तयार नसतो तर सुकेश बोपी ना त्यांनी सांगितलं सुकेश बोपी आपण यावं आऊची कितवी अचीवमेंट आहे आऊ बाईक कितवी अचीवमेंट आहे चौथी बाईक एकदा जोरदार टाळ्या आऊसाठी सुकेश भोपी आलेत बिंदासबाई ठोंबरे यांचे खंदे पाठीराखे राईट हँड शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आज काय म्हणाल संघाच्या परफॉर्मन्सबद्दल खूप छान खेळ झाला काय म्हणाल एकंदरीत विजयाबद्दल परफॉर्मन्स आमचा चांगलाच झाला पण आमची इच्छा होती की फायनल खेळायची आणि सेमी फायनलमध्ये आमचा स्कोर कमी झाला त्यामुळे आम्हाला मॅच गमवावी लागली पण रमेश पवारने चांगलाच खेळ केला आणि बाईक मिळाली आणि डेमध्ये तर आमचा खूप परफॉर्मन्स वाईट होता आता सुरुवात चांगली केली आहे आता पुढे पण चांगलंच खेळत राहू आम्ही धन्यवाद सुकेश धन्यवाद आऊ मात्र जो आऊनी नक्कीच आऊ धन्यवाद मात्र आपल्या नेऱ्याच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं बाईक नेऱ्या धुंदरीच्या बाहेर जातच नाही आणि आऊला हा सन्मान मिळाला जोरदार टाळ्या आणि मी साईशला विनंती करेन आऊला द्यायचे बाईक मॅन आणि त्याचे अचीवमेंट बाईक नंबर 4 ना बाईक नंबर 4 आणि एक नॅनो कार या खेळाडूच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज तर निश्चित आऊ कॉंग्रॅच्युलेशन खूप सारे शुभेच्छा तर जाऊया मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये सनी तुपे साहेबांचा रायगडचे टेनिस क्रिकेटचे यशस्वी पॅकर्स स्वराज इंटरप्राइजेसचे सनी तुपे आणि स्वराज इंटरप्राइजेस गोटेकर चॅम्पियन कॅश प्राईज मी विजयजी चव्हाण साहेबांना साहिल सरांना विनंती करेन तर मी सकाराम गायकर झील केबल नेट सर्व्हिस शैलेश दादा आपण पण देवा भाईना जितेश पाटीलला विनंती करेन आज दर्शन दादा गेलेत लवकर गेले जरूर त्यांना कामानिमित्त बाहेर जायचं होतं भूषण गवते आपण सुद्धा या भूषण गवते दुर्ला ग्रुप आपण या राहुल मस्कर सर्वांनी या आपली स्पर्धा आहे चला आणि सर्वांच्या शुभासे चॅम्पियन मित्रांनो मला 2 मिनटं बोलायचं होतं पण मगाशी घाईमध्ये मला बोलताना आलं 2 मिनटं शांत राहिल तर बरं होईल इथे समीर पाटीलचे मोठे भाऊ आहेत शैलेश दादा या खऱ्या अर्थाने शैलेश दादा इथे सदस्य म्हणून त्यांची यावेळेला निवड पण झालेली आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि खरंच मगाशी बोलले की शैलेश दादा आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत सगळ्यांपेक्षा परंतु मोठे असून पण क्रिकेट प्रेमींसाठी कसा खेळ चांगला या ग्राउंडवर होईल सगळ्यात चांगली कशी इथे सगळ्यांना खेळता येईल
याच्यासाठी आम्हाला पण ते मार्गदर्शन करतात, सपोर्ट करतात, अगदी मोठ्या असून लहानांसारखे वागून ना मोठेपणा आहे ना त्यांना स्वतःला कधी म्हणजे असा कार्यकर्ता असा लीडर असावा. आणि मी त्यांचा गेल्या वर्षापासून बघतो. खरंच दादा तुम्ही आम्हाला जी साथ देता मी अविस्मरणीय राहील जीवनामध्ये की असा मोठा भाऊ प्रत्येकाला असावा. आणि माझे मोठे भाऊ आत्माराम चव्हाण यांनीसुद्धा अशीच लहानपणापासून मला प्रेरणा दिली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शैलेश दादा ह्या अखंड मी आणि समीर आणि जकेरियाबाई परंपरा चालू ठेवीन. धन्यवाद आणि तुमचे खूप खूप धन्यवाद दादा. तर नक्कीच आपण जातोय मुख्य वितरण बक्षीस सोहळ्याकडे. चॅम्पियन ठरला या स्पर्धेतील सोनांच इंटरप्राइजेस गोटेगर संघ. या आपण सोरांच इंटरप्राइजेस गोटेगर. तर समीराताई समीर पाटील यांच्याकडून गोटेगर चॅम्पियन झाल्याबद्दल साईशच्या वाढदिवसानिमित्तानं 2500 रुपये आलेत. साईश समीराताई समीर पाटील यांच्याकडून गोटेगरला आलेत 2500 वाढदिवसानिमित्तानं ही बर्थडे गिफ्ट. तर या स्पर्धेमध्ये सोरांच इंटरप्राइजेस गोटेकर ठरलाय चॅम्पियन. समीराताई समीर पाटील यांच्याकडून 2500 आणि 2,00,000 रुपये आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय तो जरूर गोटेकर. धन्यवाद. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. थँक्यू व्हेरी मच. संदेश मेडनोरच जरूर आम्ही कॅश प्राइज सुरत पाटील आय थिंक दिलं होतं कॅश प्राइज.